डोंबिवली के मानपाड़ा पुलिस ने दो लोगों को 272 किलो गांजा तस्करी के आरोप में गिरफ्तार किया है। आरोपियों से 27 लाख रुपए का मुद्देमाल जब्त किया है। आइए लेते हैं अधिक जानकारी डोंबिवली के सहायक पुलिस आयुक्त सुनील कुराड़े से। मानपाड़ा पुलिस स्टेशन चे एपीआई भिसे यांना एका गाडीमध्ये गांजा येत आहे अशी त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर मानपाड़ा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना त्यांनी माहिती देऊन ताबडतोब त्या गाडीला पकडण्यासाठी व्यूहरचना करून पथक तयार करून त्या पथकाने सदर गाडी कुंभारली गाव या ठिकाणी पकडली। सदर गाडी पकडल्यानंतर त्या गाडीमध्ये गांजा होता याची खात्री झाल्यानंतर त्या गाडीतील गांजा जप्त केला, ती गाडी जप्त केली आणि 8 मोबाईल जप्त केलेले आहेत। असा एकूण 47,76,000 मुद्देमाल या टीमने जप्त करण्यात यश आलेले आहे। सदर गाडीतील जे आरोपी आहेत त्यांच्याकडे चौकशी केली असता फैजल फारूक ठाकूर हा माझगाव मुंबईचा राहणारा आहे आणि दुसरा आरोपी मोहम्मद आतिक अन्सारी हा गैबीनगर भिवंडीचा राहणार आहे। साधारण चौकशीत असं लक्षात येत आहे की हा मोठ्या प्रमाणात आलेला हा जवळजवळ 263 किलो गांजा हा ओडिशा इकडून आलेला असल्याचा एक तपासात लक्षात येत आहे। त्याची चौकशी केल्यानंतर सविस्तर समजेल, परंतु हा असा मोठ्या प्रमाणात आलेला गांजा ठाणे डोंबिवली कल्याण नवी मुंबई या भागात छोट्या छोट्या विक्रेत्यांना सप्लाय होत असावा असा आमचा प्रथमदर्शनी तपासात लक्षात येत आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा यांनी तयार केलेली टीम त्यांना दिलेल्या सूचना यावरून गुन्हा दाखल करून झालेला आहे। पुढचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश मदने मानपाडा पोलीस स्टेशन हे सखोल तपास करून आरोपीची PCR घेऊन सदर गुन्ह्याच्या आणखीन काय काय लिंकअप आहेत याचा पुढील तपास करत आहेत। अशा प्रकारचा अंमली पदार्थाबाबतचा हा आतापर्यंतच्या झालेल्या दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये फार मोठा अशा प्रमाणात मिळालेला हा गांजाचा तस्करीचा एक गुन्हा आहे। आणखीन त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी करून पुढील तपास केल्यानंतर त्यातल्या बऱ्याच गोष्टी ओपन होती। कोणार्क अपना शहर अपनी बातें।